वचन आम्हाला काय शिकवतो, कुठला आशीर्वाद घेऊन येतो? स्तोत्र संहिताचा 37 स्वाध्याय आणि 31 वचन काय सांगतंय? त्याच्या देवाचे नियमशास्त्र त्यांच्या हृदयात असते, त्यांचे पाय घसरणार नाही. वचन सांगतं दुसरा आशीर्वाद लोकांच्या जीवनामध्ये जर कुठला घेऊन येईल तर ते लोक पापामध्ये पडत नाहीत, पापामध्ये पडत नाही. आता ज्या लोकांना या गोष्टीविषयी सिरियस आहे त्या लोकांना या गोष्टीचं महत्व समजेल. परंतु जे लोक म्हणतील की पापात पडू दे आणि कशात पण पडू दे, माझा इन्कम सुरू झाला मला बास आहे, मी माझ्या मनाप्रमाणे वागलो मला बास आहे, माझ्या देहाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मला मिळाला बास आहेत, ज्या लोकांना त्याच्याविषयी सिरियस नाही, गांभीर्य नाही, त्या लोकांना याच्याविषयी काय वाटणार नाही. परंतु ज्या लोकांना देवाच्या पावित्र्याविषयी, देव जो बाप येणार आहे आणि जगाचा न्याय निवड करणार आहे, त्या न्याय निवड मध्ये टिकलं पाहिजे. आणि ज्या लोकांना माहित आहे जर पवित्र जीवन जर जगत नाही तर देवाच्या समोर त्या ठिकाणी आम्ही उभा राहू शकत नाही, ते लोक त्या लोकांसाठी जर मोठा आशीर्वाद कुठला असेल, जे लोक आपल्या हृदयामध्ये नियमशास्त्र जपून ठेवतात, साठवून ठेवतात, वचन सांगते त्यांचं पाय घसरणार नाही. कधी कधी फोन कॉल्स द्वारे लोक बोलतात की ब्रदर बघा ही माझी पत्नी तिथं देवदेव करते, तिथं चर्च मध्ये प्रार्थना करते, हालेलुया म्हणते, प्रेज लॉर्ड म्हणते, आणि घरात आल्यानंतर भांडणं सुरू करते, घरात आल्यानंतर अमंगल गोष्टी सुरू करते. बघा कधी कधी बहिणी सांगतात बघा आमचा हा पती एवढं प्रेज लॉर्ड म्हणतोय, एवढं देवदेव करतोय, एवढं सगळं करतोय, परंतु घरामध्ये आल्यानंतर परत मारहाण करणे, पत्नीला शिवीगाळ करणे, परत व्यसन करणे, दारू पिणे, सिगारेट गुटखा हे सगळं करतात. का? चर्च मध्ये आलीत, बसलीत, जागा त्या ठिकाणी गरम केली, देवाचं वचन हृदयामध्ये घेतलं नाही, देवाचं वचन ते हृदयामध्ये साठवलं नाही, म्हणून पापामध्ये ते पडतात, म्हणून पापामध्ये पडतात, कारण देवाचं नियमशास्त्र तिने आपल्या हृदयामध्ये साठवलं नाही. काय आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला जर पापामध्ये पडायचं आहे, आणि कधी कधी जे आमच्या घरामध्ये पती पत्नी मध्ये भांडणे होतात, शिवीगाळ दिली जाते, किंवा आम्ही बाहेर आल्यानंतर कधी अशा गोष्टी होतात ज्याच्याद्वारे आमचा राग व्यक्त होतो, आणि थोड्या वेळानंतर आम्हाला परत आमच्या जीवनामध्ये आम्हाला गिल्टी वाटायला वाटतं की मी असं का वागलो, माझ्या पती बरोबर असं का बोललो, माझ्या पत्नी बरोबर का वा बोललो, का अशा गोष्टी होतात. लोक विचार करतात त्या प्रत्येक भावाला आणि प्रत्येक बहिणीला मला तुम्हाला सांगू दे, तुमचा विकनेस तुमच्यामध्ये देवाचं नियमशास्त्र हृदयामध्ये तुम्ही साठवून ठेवलं नाही, तुमच्या जीवनामध्ये आलेलं वचनाचा तुम्ही स्वीकार केला नाही. तुम्ही सकाळी प्रार्थनेला बसताय परंतु वचन वाचताय पण तुम्हाला समजत नाही, का तुमचं मन बाहेर फिरण्यासाठी तुम्ही त्याला सोडून आलाय, तुमचे विचार बाहेर फिरण्यासाठी तुम्ही सोडून दिलायत, म्हणताना ज्याच्या हृदयामध्ये नियमशास्त्र नाही ते लोकांची पाय घसरणार. या ठिकाणी वचन सांगते नीतीसूत.